वर्षाचे होते ना त्यावेळेस त्यांच्या मातोश्री सईबाईंचं निधन झालं आणि दोन वर्षाच्या लेकराचं निधन झाल्यावर आई त्या लेकराचे काय हाल काय हाल होतात ना, काय परेशानी होती ना त्या लेकराची, ते तुम्हाला चांगलं माहिती आहे. बघा बरं, ज्या लेकराला आई नसते ना, आई नीट बघा माझ्या लेकर, ज्या लेकराला आई नसते ना आई, ते लेकरू घरी गेल्यानंतर ना खेळून जो घरी गेलं ना खेळून, बाकीचे लेकरं खेळतात आणि खेळून घरी गेले गेल्या जेवायला वार कोणाला म्हणतात तर आईलाच, आई मला जेवायला दे. पण आई ज्या लेकराला आईच नसते ना त्याने कोणाला म्हणायचो आई मला जेवायला दे, ते एकटं नुसतं घरात जात आहे, नुसतं घरात जात आहे आणि त्या भिंतीवरल्या आईच्या फोटोकडे पाहत. आई खुंद का उरत नाही त्याला, तसंच बाळ संभाजी. आई विना पोरका माझा बाळ संभाजी राजा. दोन वर्षाच्या असताना माता सईबाई त्यांना सोडून गेल्या आणि शिवाजी महाराजांच्या जवळ राहताना शिवबाराजे रायगडावर तर संभाजीराजे पन्हाळगडावर, कारण काही चुकीचे आरोप त्यांच्यावरती होते आणि ते सिद्ध होईपर्यंत त्यांना रायगडावर राहता येत नव्हतं. आई माझ्या संभाजीराजेवर एवढे आरोप झाले ना, एक तर आई नाही, वर्षा दोन वर्षाचे झाले, तीन वर्षाचे झाले, चार वर्षाचा माझा बाळ संभाजी, असं करत करत 20-22 वर्षाचे संभाजीराजे झाले. लहानाचा मोठा झाला राजा, राजाचं लग्न झालं आई, त्या राजाला लेकरू देखील झालं बाळशाहू, एक मुलगी देखील झाली त्यांना. पण आई विना पोरकाचं शेवटी. आणि अचानक रायगडावर एक बातमी त्यांना कळली की शिवबाराजे अंथरुणाला खिळून बसलेत म्हणून. कोणीतरी यायचं वीर आणि संभाजीराजाला खलिता द्यायचं की संभाजीराजे आबासाहेबांची परिस्थिती चिंताजनक आहे. शिवबाराजे शेवटच्या दिवशी आई 3 एप्रिल 1680 दिवशी काय म्हणत होते माहितीये, स्वराज्याचा सूर्य मावळतीला चाललाय आणि या स्वराज्याचा सूर्य मावळतीला जाताना काय म्हणायचं माहिती, शेवटी माझा राजा काय म्हणायचा, बाळ संभाजीला बोलवा, बाळ संभाजीला बोलवा. उभे हयातभर छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी डोळ्यातून पाणी काढलंच नव्हतं दादा, कधीच नाही काढलं. पण आज ना, आज माझा राजा एकच बोलायचा, बाळ संभाजीला बोलवा. कारण शिवबाराजांना चांगलं माहित होत या पोराला आईचं छत्र भेटलं नाही आणि माझ्या जवळ त्याला कधी राहता आलं नाही रे. आई बापासून अनाथासारखं वाढलं माझं पोर, वाईट वाटलं शिवबाराजांना. लहानपणी त्याची आई गेली त्याच्याजवळ मला राहता आलं नाही, बाप म्हणून त्याला कुठलं सुख मला देता आलं नाही आणि माझा शेवट आज होतोय आणि त्यावेळेला माझं थोरलं पोरग माझ्या जवळ नाही. म्हणून शिवबाराजे काय म्हणायचे, आई ए बाळ संभाजीला बोलवा, बाळ शंभो, बाळ शंभो, ए शंभाला बोलवा रे. पण आई राजकारण एवढं वाईट असताना आई इथल्या एकाही माणसानं संभाजीराजाला निरोप पाठवला नाही, आई आई खुर्ची एवढी बेकार असताना इथल्या एकाही माणसानं संभाजीराजाला निरोप पाठवला नाही, तुझा बाप आज परलोकवासी होतोय म्हणून. शेवटी दहाय मुकलून रडायचे माझे शिवबाराजे, कधीच न रडले माझे राजे, शेवटी मरताना रडायचे, डोळ्यात पाणी यायचं त्यांच्या, बोलायचे बाळ संभा, बाळ संभा, बाळ शंभो. आणि शंभो म्हणत 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 शिवबाराजांची प्राणज्योत मावळली. दादा शिवबाराजांचं निधन झालं हे संभाजीराजाला कळू सुद्धा दिलं नाही कित्येक दिवसांना.